तुमच्या कुटुंबावर आलेल्या संकटाची कल्पना आहे आम्हाला. आणि आम्ही आमच्या परीनं तुम्हाला त्यातून बाहेर पडायला मदत करायला आलो आहोत. आमच्याकडे जमेतील थोडीफार शिल्लक आहे. अहो पण नाही 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 नाही, आता तुम्ही काही बोलूच नका. माझी एक FD मॅच्युअर होते आहे, त्याचे 40,000 रुपये येतील माझ्या हातात. अहो पण ते पैसे तुम्ही गोव्याला जाण्यासाठी ठेवले होते ना? ते पुढच्या वर्षी. आता अण्णांचं कर्ज फेडणं जास्त महत्वाचं आहे. माझ्याकडे एवढे पैसे नसतील. पण सेव्हिंगचे मिळून 15,000 असतील ना ग? 15,000 असतील. बँकेत ठेवून तरी काय करणार, तेवढे मीही देऊ शकतो. झालं तर माझ्याकडे घर खर्चाच्या बचतीतले 10-15,000 रुपये आहेत, ते मी देईन. बघा, बोलता बोलता रक्कम उभी झाली की नाही? हो ना. हे पैसे घ्या आणि त्या माणसाच्या थोबाडावर मारा. तुम्हाला धमकी देतो काय? त्याला सांगा 24 तासाच्या आत रक्कम उभी केली आहे. हा जो बाबूला काय अहो काय सांगताय काय कस कस हा बरं ठीक आहे. थँक्यू. मी नंतर थोड्या वेळाने तुम्हाला कॉल करतो. हा थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. या मॅम, मला तो पेपर मिळेल प्लीज. नाही म्हणजे मी त्याच्यावर सही केले ती व्यवस्थित केले की नाही आय जस्ट वॉन्ट चेक आउट. ओ थँक्स मॅम. ॲक्च्युली पैशांची व्यवस्था झाली आहे. थँक्स तुम्ही मदतीचा हात पुढे केल्याबद्दल. थँक्यू. मिस्टर निखिल मिळते. पेपर्स बुक काम झालंय ना तुमचं? थँक्यू व्हेरी मच. मिस्टर मोहिते, यू डोंट नो आय ऑलवेज हॅव अ बॅकअप प्लॅन. यावंतिकेला अजून ओळखलं नाही तुम्ही. सगळ्यांनी अशा वेळी एवढी मदत केली आहेत, खरंच तुमच्या सगळ्यांचे खूप खूप उपकार झाले. आणि माझ्या परीने मी जसे जमतील तसे हळूहळू पैसे फेडीन सगळ्यांचे. मोहिते,
शेजारी शेजारी राहायचं आणि उपकाराची भाषा करायची. अहो असं बोलून आम्हाला लाजवतरी नका. बरोबर बोललात काका. हो चाळीत आपण सर्व कुटुंब एकत्र राहतो, अशा वेळेला जर आपण उपयोगी नाही पडलो तर शेजार धर्म तो काय राहिला. हो ना. आणि खरं सांगू का, अहो तुमच्या सुनेच्या लाघवी स्वभावामुळे आम्हाला तुम्ही लोक कधी परके वाटलंच नाहीत. अगदी माझ्या मनातलं बोललात काळे आजी तुम्ही. अहो गौरी सारखी गुणी सून नशिबानच मिळते. हो ना. अहो आमच्याकडे परवा बारशाच्या तयारीला आली होती ना, तेव्हा तुमचं इतकं कौतुक करत होती, इतकं कौतुक करत होती की कौतुक करता करता थकतच नव्हती. माझं कौतुक? हो हो ना. अहो काही विचारू नका. तुम्ही कशा कुठल्या कुठल्या क्लबमध्ये मोठ्या मोठ्या अधिकार पदावर आहात, कसं सोशल वर्क करता, तुमचा स्वभाव, तुमची राहणी, एक का दोन किती सांगावं. अहो काही केल्या गौरीच्या तोंडून तुमची स्तुती थांबतच नव्हती. आणि तुमचं म्हणणं पटलंय मॅडम आम्हाला. आणि गौरी म्हणते ते बरोबरच आहे, तुम्हाला चाळीतल्या वातावरणाची सवय नाही, त्यामुळे एकदमच तुम्ही आमच्यात कशा रुळणार. मला काय बोलावं तेच कळत नाही. मी चाळीत राहायला आले तेव्हा मला खूप खूप अखोड वाटलं. मला इथलं वातावरण अजिबात आवडलं नाही, कारण मला अशा छोट्या जागेत राहायची सवयच नाहीये. आजपर्यंत मी तुम्हा सगळ्यांशी फार तोडून वागले, मला माफ करा. आय एम सॉरी. अविनाशच्या आजारपणात सगळी चाळ मध्ये तिला धावून आली. निखिलला नोकरी मिळावी म्हणून जो तो आपल्या परीने शब्द टाकत होता, सगळं माझ्या कानावर येत होत. आणि आज तर तुम्ही सगळ्यांनी कहरच केला. एवढी मोठी मदत देऊ केली आम्हाला. थँक यू, थँक यू सो मच. अहो असं काय बोलता अनुराधा ताई. अहो संकट काय, येतात आणि जातात नाही का. हो पण संकटाच्या वेळीच माणसाची खरी परीक्षा होते ना. तुम्ही म्हणता ते खरं आहे अविनाश, संकटातच माणसांची खरी परीक्षा असते. तुम्ही सगळ्यांनी आपला शेजार धर्म पाळला, या अनुराधाला काय झाले अचानक. माणुसकीचा पाजर कसा काय फुटला तिच्या पाषाण हृदयाला. मला आता काहीतरी करायलाच हवं. नीरजा बाई ग, तुझे काही केलंस ना ते पुरेसं नाहीये, आणि मला ही गोष्ट तुझ्या कानावर घालायलाच हवी. धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल बघत रहा आणि हा सबस्क्राइब करायला विसरू नका.